विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजूबाजूला विविध प्रकारचे आवाज ऐकायला येत असतात. उदाहरणार्थ पक्ष्यांचा आवाज असतो, गाड्यांचा आवाज असतो, त्यानंतर विमानांचा आवाज असतो, रेल्वेचा आवाज असतो. अशा विविध प्रकारचा तुम्हाला काय आवाज ऐकायला मिळत असतो. प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा आवाज आपल्याला ऐकायला येत असतो. जसं की आपण डस्टर वाजवलं, अजून काही गोष्टी वाजवल्या, भांडे वाजवले, तर त्याचा प्रत्येकाचा आवाज कसा असतो? वेगवेगळा असतो, बरोबर. तर आणि तुम्हाला हेही माहिती आहे की आपण आवाजाला काय म्हणतो? आवाजाला दुसरा एक शब्द काय असतो? ध्वनी असं म्हणतो. तर आज आपण इयत्ता 9वीचा ध्वनीचा अभ्यास ह्या घटकातील ध्वनीची निर्मिती हा घटक अभ्यासणार आहोत. तर ध्वनीची निर्मिती, ध्वनीची निर्मिती निर्माण करते. तुम्ही हे लिहून घ्या. चला, हा पहिला पॉइंट आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या की ध्वनी एक प्रकारची काय असते? ऊर्जा असून ती आपल्या कानात काय निर्माण करते? संवेदना निर्माण करते. बघा, ध्वनी ऐकू येण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हे खूप महत्त्वाचं आहे की ध्वनी ऐकू येण्यासाठी कशाची आवश्यकता असते? माध्यमाची आवश्यकता असते. माध्यम तिथे कोणतेही असू शकतं. म्हणजे काय? आता मी तुमच्या सोबत बोलते, इथे माध्यम काय झालं? इथं मोबाईल हा काय आहे? माध्यम आहे. आता मी तर डायरेक्ट तुमच्या सोबत, तुम्ही तर समोर बोलू शकत नाही, तर पण माझा आवाज काय येतोय? तुमच्यापर्यंत पोहोचतोय. म्हणजे इथं मोबाईल काय आहे? माध्यम आहे, कारण माझे तरंग त्यापर्यंत पोहोचले आहे. तसंच आता काहीही माध्यम असू शकतं. म्हणजे काय? हवा ही एक प्रकारचं माध्यम असू शकतं. हवेनुसार आवाज माझा येऊ शकतो. आता तुम्ही एका खोलीमध्ये आहात आणि तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मित्राला आवाज द्यायचा आहे, तर तो आवाज त्याच्यापर्यंत, तुम्ही मोठ्याने बोलले तर तो आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे काय? तिथे भिंत काय झाली? एक प्रकारची माध्यम झाली. आता बघा, काही पण छोट्या छोट्या गोष्टी ही माध्यम असू शकतात. दोरा झालं, दोरा एक प्रकारचं काय असू शकतं? माध्यम असू शकतं. कारण तुम्ही जर ह्या ठिकाणावरून बोलले तर तुम्हाला
काहीतरी आणि त्या माध्यमानुसार तुम्ही दुसऱ्या सोबत बोलले तर ते तुम्हाला काय येणार आहे, ऐकायला येणार आहे। आता मी जसं सांगितलं की मोबाईल हा माध्यम आहे आणि आपण मोबाईलला काय बोलतो, एक माध्यम आहे मोबाईल, जसं दूरदर्शन झालं, मोबाईल झाले, याला आपण ऑलरेडी काय बोलतो, माध्यम। कारण का की ते आपल्याला काय येत असतं, त्याच्यातून आवाज ऐकायला येत असतो। तर आवाजाची निर्मिती सिद्ध करण्यासाठी आपण एक इथे प्रयोग करणार आहोत। त्याच्या अगोदर तुम्ही एक पॉइंट लिहून घ्या, ध्वनी ऐकू येण्यासाठी, दुसरा पॉइंट, ध्वनी ऐकू येण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते। माध्यमाची आवश्यकता असते। आवाजाची निर्मिती साध्य करण्यासाठी आपण काय करणार आहोत, एक प्रयोग करणार आहोत। बघा, दोन चहाचे कप घ्यायचे, तुम्ही हे लहानपणी केलंही असेल। काय करायचं, दोन चहाचे कप घ्यायचे, अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, दोन चहाचे कप घ्यायचे। मी काय सांगितलं आहे की आवाजाला माध्यमाची गरज असते, मग तुम्ही काय करायचं, दोन चहाचे कप घ्यायचे आणि त्याला दोरा अशा पद्धतीने बांधायचा। आणि कदाचित तुम्ही हे लहान असताना खेळलेही असेल, पण तुम्हाला माहित नसेल की त्यापासून काय होतं, म्हणजे त्याच्यापासून आवाज कसा निर्माण होतो। तर अशा पद्धतीने त्याला होल पाडायचे आणि ह्या साईडने तुमच्या एका मित्राला उभं करायचं आणि दुसऱ्या साईडनी तुम्ही उभं राहायचं आणि बघायचं की तो आवाज तुम्हाला कशा पद्धतीने ऐकायला येणार आहे। तर आता आपण इथे हा प्रयोग करणार आहोत। बघा, आता मी एका माझ्या मैत्रिणीच्या हातामध्ये हा कप दिलेला आहे आणि आता ती तिच्या कानाला तो आवाज लावणार आहे आणि या ठिकाणी ती तिथून मला आवाज देणार आहे। तर ती बोलणार आहे तिच्या तोंडाने, हॅलो 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 हॅलो। आता ही काय बोलली, हिने काय केलं, माझं नाव घेतलं, म्हणजे काय की मला काय आवाज, माझा मला याचा आवाज इथे ऐकायला आला। म्हणजे इथे काय सिद्ध झालं की दोरा हा काय वापरला होता, मी माध्यम वापरलं होतं आणि ह्या दोऱ्यानुसार मला ते तरंग अशी ह्या दोऱ्यामधून इकडे पास झाले आणि मला तिचा आवाज ऐकायला आला। ती जे बोलली ते मला इकडे कानाने ऐकायला आलं। तर म्हणजेच काय की ध्वनी ऐकू येण्यासाठी तरंगाची आवश्यकता असते। म्हणजे ह्याच्यातून काय झालं, ते तरंग असे पास झाले आणि तरंग पास झाल्यानंतर ते यातून मला माझ्या कानापर्यंत पोहोचले, म्हणजे एक प्रकारची ऊर्जाही तिथे आली आणि एक तरंगही तिथे आला। तर काय झालं की त्याचा आवाज ते माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला त्याचा आवाज ऐकायला गेला। तुम्ही घरी हे करू शकता। म्हणजेच काय, ह्या ठिकाणी आपण माध्यम काय वापरलंय, ह्या ठिकाणी आपण माध्यम दोरा वापरलेला होता आणि त्या माध्यमातूनच तिथे विरलन आणि संपीडन तयार झाले। आता विरलन आणि संपीडन म्हणजे काय, विरलन म्हणजे काय की आपण सपोज एखाद्या गोष्टीवर असं फटका मारतो, म्हणजे सपोज सुतळी असेल किंवा इथे दोरा, तर असं विरळण्यासारखं तयार होतं, म्हणजे आता त्यातून तो आवाज तयार होणार आहे आणि मग ते विरलन आणि संपीडन तयार झाल्यामुळे काय आला की तिथे आवाज ऐकायला आला। तर म्हणजेच काय की तिथे आवाजाची निर्मिती झाली, तरंग निर्माण झाल्यामुळे तिथे ध्वनी ऐकायला येतो। इथे काय झालं की त्या दुईतून तरंग निर्माण झाले आणि मला तिचा आवाज ऐकायला आला। तुम्ही अशाच पद्धतीने खूप मोठा दोरा लावला एखाद्या दोन कापांना आणि ते खूप जास्त असं लांब आवाज केला तरी पण तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो। कारण का की तिथं काय तयार होतात, तरंग निर्माण होतात आणि तरंग निर्माण झाल्यामुळेच काय येतो, आवाज ऐकायला येतो। तरंग निर्माण झाल्यानंतर ध्वनी ऐकायला येतो। तिसरा
मुद्दा तरंग निर्माण झाल्यामुळे आवाज ऐकायला येतो, आवाज ऐकायला आला आणि तसंच विरलन आणि संपीडन यांच्यामुळे तरंग निर्माण होतात. तिथे तरंग तर निर्माण होतात पण ते तरंग कशामुळे निर्माण होतात? तिथे विरलन आणि संपीडन होतं आणि त्या विरलन आणि संपीडन झाल्यामुळं आवाज निर्माण होतो. विरलन होतं म्हणजे काय? की विरलन होतं म्हणजे की आवाज ऐकायला आल्यानंतर ते पहिले आवाज तसा त्याच्या रेषेमध्ये तिकडे पोहोचतो आणि नंतर तिथं संपीडन तयार होतं म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तो आवाज असा पोहोचत जातो. जसं की पाण्यामध्ये तुम्ही कधी असा खडा मारून पाहिला असेल तर त्या पाण्यावरती त्याचे तरंग अशी तुम्हाला निर्माण झालेले बघितलं, तुम्ही कधी बघितलं असेल किंवा नसेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे डबकेस असतात तर तुम्ही तिथे एक असा खडा मारून तुम्ही बघू शकतात की ते तरंग कशा पद्धतीने बाजूला जाताना दिसतात. मग हे तरंग का तयार होतात? तिथं बघा असे विरलन तयार होतात आणि ते विरलन आणि संपीडन तिथे तयार होतं. तसंच पद्धतीने ते आवाजामध्ये होत असतं. तिथं विरलन आणि संपीडन तयार होतं आणि त्याचमुळे आपल्याला काय येतो? आवाज ऐकायला येत असतो. तर अशा प्रकारे आज आपण आवाजाची निर्मिती या घटकाचा अभ्यास केला. तर मला तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं सांगा. ध्वनी केव्हा ऐकायला येतो? ध्वनी केव्हा ऐकायला येतो? तर प्रश्नाचं उत्तर काय आहे? ज्यावेळेस तरंग निर्माण होतात त्यावेळेस ध्वनी ऐकायला येतो. ध्वनी निर्माण करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर मी काय सांगितलं होतं? ध्वनी निर्माण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. तर मला काही रिकाम्या जागा मी तुम्हाला काही विचारणार आहे तर तुम्ही त्याची उत्तर सांगायची आणि ते काही कमेंट बॉक्स मध्येही तुम्ही ते मला त्याची उत्तर देऊ शकता. प्रश्न आहे, धन्यवाद.